बालबाळाची पुस्तक क्रमांक 4 पेज क्रमांक 30 आणि मी जो भाग शिकविणार आहे त्याचे नाव आहे मेनूची सहल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सहलीला जायला आवडतंय का नाही? तर सहलीला जायला आवडतंय तर तसंच मेनू, जुली, हमीद आणि जोसेफ यांनी एके दिवशी विचार केला की आपण रविवारी सुट्टीच्या दिवशी सहलीला जायचं. आणि सहलीला कुठं जायचं? आपल्या सोसायटीच्या बाजूला जी बाग आहे त्या बागेमध्ये आपण सहलीला जायचं. तिथं गाणी म्हणायची, खूप मज्जा करायची, मस्ती करायची, खाऊ खाऊ खायला न्यायचा, वेगळा वेगळा खाऊ खायचा आणि दिवसभर धमाल करायची. मग त्यांनी विचार केल्यानंतर मेनू विचारात पडली, मी कशी तुमच्या सोबत येणार? मी पण. जोसेफ म्हणू लागला, हो तू पण. मग तू, आपण काय करू, तुझ्या आईकडे आपण परवानगी घेऊ. मग आईकडे परवानगी घ्यायची, खूप मजा मस्ती करायची, धमाल करायची सर्वजण. मग जुलिया असल, जोसेफ, सर्वांनी विचार केला आणि मग या मेनूच्या आईकडे जायचं त्यांनी ठरवलं. मेनूच्या आईला म्हणले, आई आम्हाला सहलीला जायचंय. अरे पण कसं मेनू? हो, मेनूला पण आम्ही नेणार. ज्याप्रमाणे तुम्ही मेनूची काळजी घेता त्याप्रमाणे आम्ही सुद्धा मेनूची काळजी घेणार. पण आई म्हणू लागली, नाही आई, आम्ही आहेत ना. आईनं परवानगी दिली आणि सगळेजण एकदाच मज्जा असा त्यांनी आवाज काढला, शब्द काढला आणि मग सगळेजण आता आपल्याला काय करायचंय, बागेमध्ये जायचंय, खाऊ घेऊन जायचंय, सहलीला जायचंय, खूप धमाल करायची म्हणून निघाले. मग सर्वजण सोसायटीच्या बाजूला जी बाग होती त्या ठिकाणी पोहोचले, खूप मज्जा केली. मेनूला व्हील चेअर वर बसवलं आणि मेनूला घेऊन एक बॉल घेतला खेळण्यासाठी आणि मैदानामध्ये गेल्यानंतर खूप त्यांनी मज्जा केली. त्यानंतर मज्जा केल्यानंतर आनंदाच्या भरामध्ये खाऊ खाल्ला,